आज तुम्हाला त्याचं तोंड पाहायचं नाही, त्याला तुमचं तोंड पाहायचं नाही. उद्या उद्या जर तुम्हाला कळलंय की संपला विषय, गेला समोरचा व्यक्ती, निघाला मेला, झाल नक्की, झाल की नाही अंतयात्रेला. माणूस जिवंत असताना इगो मारत नाही आम्ही, अहंकार मारत नाही. तो मेल्यानंतर काय करायला चालले तिथे? अहो कोणाला तोड दाखवायला चालले? अरे जो माणूसच नाही जिवंत तिथे फॉर्मॅलिटी करायला चाललो आम्ही. जेव्हा जिवंत होता तेव्हा इगो धरून बसला होतो छोट्या छोट्या गोष्टीला, छोट्या छोट्या कारणाला घेऊन तुमची मैत्री तुटलेली आहे राव. छोट्या छोट्याला कारण घेऊन तुम्ही डोक्यात घेऊन ते संबंध तोडून बसलेले आहात. आणि जाणार कधी, मोठं मन करणार कधी माणूस मेल्यानंतर? का मारताय तो इगो तेव्हा? मग एखाद्याशी संबंध तोडायचा ना, आयुष्यभर तोडणे पाहायचं, मग मेला तरी चालेल, मग टिकवायचं आहे असं टिकवा. का ती खोटी खोटी फॉर्मॅलिटी करताय हो? मग त्यावेळेस आठवतो तो कसा चांगला होता? का बघताय त्याचं तोंड आता? आणि मेल्यानंतर का उठून बसेल, आनंद होईल त्याला, वा आला यार हा, मला वाटलं नव्हतं येईल. कळेल त्याला की स्वर्गात गेल्यानंतर कळेल तुम्ही आलात म्हणून. तुमच्या दुःखाचं कारण आहे तो अहंकार. खरी माणसं, जीवलग माणसं छोट्या छोट्या इगोमुळे तोडतो आम्ही, छोट्या छोट्या कारणासाठी तोडतो आम्ही. कुठून मिळणार सुख? कसं मिळणार सुख? आणि शोधताय कुठे? नको त्या ठिकाणी. घडलेल्या घटनांमधून आम्ही विचित्र 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 विचार करत राहतो दिवस दिवस. मला सांगा शेवटचे कधी हसले तुम्ही? शेवटचा आनंदाचा संग दीदी आप बताओ मेरे को, लास्ट टाइम आप बहुत हॅपी कब हुए थे? बहुत हॅपी? हा नाही, एक दिवस असा ज्यात खूप जल्लोष केला, भारी आनंद, खूप टोकाला आनंद, ढगात ढिंगच्याक ढिचॅक असा आठवतो कोणाला दिवस? नाही आठवण सर. एखादा असा दिवस ज्या दिवशी तुम्ही खूप आनंदी होता? लग्न झालं तेव्हा. याचा अर्थ त्यांनी उत्तर दिलेलं आहे की तेव्हा हॅपी होतो. आजचं विचारू नका साहेब. मला सांगा, आणि आपण यांचं उदाहरण जेन्युइनली घेऊ. सर तुम्ही लग्न झालं तेव्हा फार आनंदी होता, आज तुम्ही तोच दिवस आठवून तेवढेच आनंद येऊ शकता का? हा, इज इट पॉसिबल? तुमच्यातला कोणीतरी गाडी घेतली असेल नवीन, खूप आनंदी होता, पेढे वाटले, आज तो क्षण आठवून आनंदी होऊ शकता? तुमच्यातला कुठला तरी विद्यार्थी टॉप केला असेल, 12वीला 95% भेटले असेल, तो दिवस खूप आनंदाचा असेल, आज आठवून आनंदी होऊ शकता? अरे जर भूतकाळात घडलेला एक आनंदाचा क्षण आठवून आठवून आम्ही आनंदी होऊ शकत नाही, तर त्याच भूतकाळात घडलेला एक दुःखाचा क्षण आठवून आठवून का दुःखी होता? एक घटना घडते आम्ही दुःखी, सातत्याने सातत्याने त्याच घटनेचा विचार करून 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 दुःखी. अहो सुख जे आहे ना ते आज आहे, आत्ता आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही म्हणता भूतकाळ बदलणे आपल्या हातात नाही, भूतकाळ घडवून आणणे आपल्या हातात आहे. बदलू नाही शकत, पण भविष्यात ज्याला भूतकाळ म्हणून तुम्ही रडणार आहे तो वर्तमान काळ तर आज आहे ना, आत्ता आहे ना, या क्षणात आहे ना, तो जगाना. पण तुम्ही तो सोडून अडकले कुठे? भूतकाळात असं झालं होतं किंवा वर्तमान काळात असं झालं होतं. कोविडमध्ये बरीच लोक गेली, मला फोन आले, सर बाबा गेले, फार वाईट झालं सर, आता काही होत नाही आहे, मन लागत नाही आहे, काय करावं समजत नाही आहे, हिंमत देणारं कोणी नाही आहे. म्हटलं हरकत नाही, वाईट झालं यार, उद्या आई जाणार. नाही सर, नाही सर, आई नाही गेली पाहिजे. अरे जाणार आहे, जाणार आहे. गेलेल्या बापासाठी तू रड, एकदा रड, दोनदा रड, चारदा रड, उद्या आई जाणार. मग उद्या आई गेल्यावर हेच करायचं? सर आई गेली. माणसं जिवंत असताना विचारायचं नाही, गेल्यानंतर त्याचा त्रागा करायचा. समोर माणसं आहे अबोला धरायचा, समोर माणसं आहे इगो, समोर माणसं आहे नको आहेत. बोलणार कधी माणसांची? गेल्यावर. मग गेल्यावर आपटून आपटून रडतो, अरे बोल एकदा. घरून निघणाऱ्या माणसाशी वाद करून करतात. बायकांना नेहमीच सांगतो मी, बाबा माणूस घराच्या बाहेर निघता कधीच वाद करायचा नाही,
फोन एका कॉल मध्ये उचलला लगेच करायचा नाही जेव्हापर्यंत येत नाही नाही आम्ही लगेच अजून कॉल अरे बाबा तो फोन उचलून सांगणार का गाडी चालवतोय तुम्हाला माहिती आहे किती पर्सेंट ऍक्सिडेंट्स होतात किती टक्के ऍक्सिडेंट्स ह्याच कारणाने होतात घरून परत परत फोन किती वेळ माणूस सांगतोय गाडी चालवतोय तरी फोन कुणाची काळजी घेतोय आपल्याच माणसांची घ्यायची आहे ही अंडरस्टँडिंग नाही तर काय काय मिळवलं तुम्ही तिसरं कारण समाजात जे आजूबाजूला घडतं त्यातून आम्ही घेतो आमच्यासाठी सुख काय आहे सुख काय आहे एखादा व्यक्ती जीवनात आला सुख गेला दुःख अरे का बरं त्या परिस्थितीवर तो अवलंबून होता ह्यासाठी जन्म झाला होता की तो माणूस जीवनात येणार मग मी आनंदी होईल ह्यासाठी जन्म झाला होता कुणीतरी सोडून गेलं म्हणून मी दुःखी आहे ह्यासाठी जन्माला आला होता तू त्या एका व्यक्तीसाठी मुलं मोबाईल माझ्याकडून हिसकला म्हणून मी आत्महत्या करेल ह्यासाठी जन्माला आलो ही विकृत मानसिकता समाजात आहे सध्या काहीतरी घडलं आत्महत्या काहीतरी घडलं निराशा अरे त्या एका परिस्थितीमुळे आत्महत्या मी एक वाक्य सांगतो एकदा अमरावतीला जात होतो साधे कपडे होते शर्ट पॅन्ट माझ्या हातात बॅग होती सरळ चाललो होतो इकडून एक रस्ता मध्ये इन्क्वायरी काउंटर होतं तिकडून तीन चार मुली धावत आल्या मी आपला सरळ चाललेलो त्या कर्कश आवाजामुळे मला त्यांचं धावण्याचा आवाज काही आला नाही त्यातल्या पहिल्या मुलीशी माझी टक्कर झाली तिची बॅग बॉटल पुस्तक दप्तर मोबाईल आणि ती खाली सांडली जशी ती खाली सांडली पडली तिच्या मैत्रिणी तिला धरायला लागल्या जशी ती पडली चार शक्तिमान उभे झाले तुम्हाला तर माहिती आहे अनुभव आहे हे लोक पडले तर चार शक्तिमान येतात आपण पडलं कुत्रं नाही विचारत आपल्यालाच उठा लागते आपल्यालाच झटका लागते चार लोक हसतात शहाणपणाच्या चार गोष्टी सांगतात हे वेगळं मला बोलायला लागले का पोळी बाळी पाहून चालत नाही का धक्का दिला मुतन धक्का करतात असं तसं फार फार बोलायला लागले मी तसा नाही आहे नाही म्हणजे माझ्याकडे बघून वाटत असावंच तसा नाहीच आहे खरंच नाहीच आहे एटलं बाबा आपला हे सेशन आणि ते सेशन इथंच व्हावं अशी अपेक्षा नाही म्हणून म्हटलं आता करावं काय चूक नसताना त्या दिदी पुढं हात जोडले आणि तिला म्हटलं मी धावत होतो माझं लक्ष नव्हतं माझी चूक झाली ती म्हणाली नाही 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 तुम्ही मला मुद्दाम धक्का दिला म्हटलं ताई मी नाही धावत होतो तरी मी म्हणतोय हो माफी मागतोय माझी चूक नाही आहे तरी माफी मागतोय नाही 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 तुम्ही मला धक्का दिला अरे बाबा म्हटलं माफ करा पाय जोडू हात पडू तिच्या मैत्रिणी मग तिला समजावलं ठीक आहे मला वाटलं मॅटर सॉल्व्ह झालं मी आपली बॅग उचलली पुढे निघायला लागलो तेवढ्यात ती उभी झाली चालले कुठं तुम्ही मला धक्का दिला माझं डोकं सरकलं मी पलटून उत्तर दिलं हो दिला मी धक्का तू घेतला कशाला आता हे मी वायफळच बोललो याला काही आधार आहे का काहीच नाही निराधार फालतूच पण सत्य किती आहे याच्या मागचं दडलेलं सत्याची जाणीव मला तेव्हा झाली की कोणी काय द्याव हे देणाऱ्यांनी ठरवावं आपण काय घ्याव हे घेणाऱ्यांनी ठरवावं आपण सातत्याने बोलतो ना तो आला त्याने मला टेन्शन दिलं तू घेतलं कशाला सर त्याने मला शिवी दिली तू घेतली कशाला मी शाळेत असताना मला एका मुलाने म्हटलं तुझ्या बापाची टांग मी म्हटलं हो दोन आहे तुझ्या बापाकडे नाही त्यानंतर ही शिवी त्यांनी रिपीट केलीच नाही आम्ही ठरवावं आम्हाला आमच्या कामाचं काय आम्ही काय घ्यावं सेल्फ ऑपरेटेड बना तुमची चूक काय आहे जसं टीव्ही असते ना टीव्हीचं रिमोट कंट्रोल असते रिमोट आपल्या हातात असते आपण येतो सोफ्यावर बसतो बटन दाबतो चॅनल निवडतो आपल्याला हसायचं आहे चला हवा येऊ द्या हास्य जत्रा कपिलचा शो तारक मेहता आपल्याला एंटरटेन करायचं स्वतःला लाऊड सॉंग्स इन्फॉर्मेशन पाहिजे न्यूज चॅनल डिस्कवरी इट मीन्स आय हॅव अ रिमोट कंट्रोल अँड आय एम गोइंग टू चूज व्हॉट आय वॉन्ट म्हणजे आपण काय निवडतोय चॅनलच्या माध्यमातून इमोशन्स भावना मला घाबरवायचं आहे मी हॉरर पिक्चर सिलेक्ट करतो राईट इट मीन्स आय हॅव रिमोट कंट्रोल अँड आय एम गोइंग टू चूज व्हॉट आय वॉन्ट हे जसं रिमोट कंट्रोल त्या टीव्हीचं असतं ना तसं आपलं असतं आपण काय केलंय आपले एक नसते अनेक असतात आपण काय केलंय ते रिमोट कंट्रोल लोकांना वाटून दिले नवऱ्याला दिलं बायकोला दिलं पोरांना दिलं शेजाऱ्याला दिलं ऑफिसमध्ये दिलं दुकानात दिलं मालकाला दिलं ग्राहकाला दिलं नोकराला दिलं याला त्याला लोकांनी आपण काय केले आपले रिमोट वाटून ठेवले लोक काय करतात फार सोपं आहे लोक काय करतात तुमच्याकडे रिमोट करून असे बटन दाबतात पाय याला मी कसा निगेटिव्ह करतो
तुम्हाला रडवणं सोपं आहे की कठीण आहे? हॅलो, फार सोपं आहे. कोणाच्या हातात आहे? लोकांच्या. लोकांच्या हातात आहे राव. तुमचे स्वप्न तोडणं, तुम्हाला निगेटिव्ह करणं, एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात घाण निर्माण करणं फार सोपं झालंय आजकाल. तुमचं मन वळवणं तुमच्याच माणसांबद्दल फार सोपं झालंय. का सोपं झालंय? कारण आपण सेंट्रलाइज नाही आहे. आपले रिमोट कंट्रोल लोकांना दिले, लोक नियंत्रित करतात आपल्याला. लोक ठरवतात ह्याला कधी हसवायचं, लोक ठरवतात ह्याला कधी रडवायचं, लोक ठरवताय. लक्षात घ्या, सेल्फ ऑपरेटेड बना. आपण ठरवू. मी ठरवणार मी कधी हसायचं, मी ठरवणार मी कधी रडायचं, मी ठरवणार मी कधी टेन्शन घ्यायचं, मी ठरवणार मी काय विचार करायचा, मी ठरवणार तो विचार कधी बदलायचा. मी, हॅलो, मी, आय विल ऑपरेट माय सेल्फ, आय विल ऑपरेट माय लाईफ, बिकॉज आय एम द डायरेक्टर, प्रोड्युसर अँड हिरो ऑफ माय लाईफ. मी आहे ही लाईफ जर माझी आहे, आय विल बिकम सेंट्रलाइज इन माय लाईफ. मी सेंट्रलाइज राहणार माझ्या लाईफमध्ये. साला कुठला डायरेक्टर नको माझ्या लाईफमध्ये, कुठला प्रोड्युसर नको, कुठला हिरो नको. माझ्या लाईफचा हिरो मी राहणार. हॅलो, तिसऱ्या व्यक्तीला आणून मी हिरो नाही करणार. आजची युवा पिढी ऐकून घ्या, तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला आणून इतकं महत्व देता, तो व्यक्ती तुम्हाला ऑपरेट करतोय. तो व्यक्ती, हॅलो, येत आहे ना? मला माहित नाही, यायचंच आहे. चाललो. बस म्हटलं बस, बोल म्हटलं बोल. समोरचा व्यक्ती ठरवतो तुम्ही आनंदात राहणार की दुःखात. आणि इतकी घाण वेळ येते बरेचदा मुलींवर की समोरचा मुलगा ठरवतो तुम्ही आज हे कपडे घालायचे, हे नाही घालायचं, हा ड्रेस नाही चालणार, ह्याच्याशी नाही बोलायचा, लक्ष दे. कळलं का? तू का हसली त्याच्याकडे बघून? हेच प्रेम आहे सध्या. काय प्रेम आहे? हेच चालू आहे प्रेम. स्क्रीनशॉट पाठव, स्क्रीनशॉट पाठव. काय झालं की स्क्रीनशॉट पाठव. अरे या वेड्यांना कोण सांगेल? एका मुलाने मला मेसेज दाखवला, सर तुम्हाला वाटते आमचं प्रेम नाही, नाही खरं असतं. काय मेसेज लिहिला होता माहित आहे? पिल्लू, तुझ्याशी माझं लग्न नाही झालं तर मी मरून जाईन. अरे म्हटलं, असे मेसेज आम्हालाही आले. दोन पिल्लू झाले पण अजून मेली नाही. मी वाट पाहतही नाही, पण उदाहरण सांगतो. हे जग खोटं आहे राजा. खरं जग काय आहे? ते घरी आहे आपल्या. ते आज रागवतील, फटकळतील, शिवी देतील, ओरडतील, पण आपल्याला घाव लागल्यानंतर पहिले धावून तेच येतील. बघत नाही बसतील, वाट नाही बघणार, फोटो नाही काढणार, तेच येतील. आपली माणसं ओळखा. ऑपरेट युअर सेल्फ, नॉट बाय अदर्स. दुसऱ्यांकडून ऑपरेट होत आहे म्हणून हे चाललेलं आहे. आता हे सगळं तुम्ही बोलतो, बोलायला फार सोपं आहे. आपलं रिमोट आपल्या हातात ठेवा. एकदा माझं रिमोट एका काकांनी घेतलं. गोष्ट 2016 नुकतीच एंगेजमेंट जुळली होती. माझ्या घराजवळ एक काका आहे, ते मिलिटरीत राहतात. त्यांना कळलं, ते माझं व्याख्यान ऐकायचे, ऑडिओ वगैरे रेकॉर्ड करायचो, मी त्यांना ऐकवायचो. ते म्हणायचे, खूप फार छान बोलतो सुमित, तुझ्यामध्ये ऊर्जा आहे, फार छान बोलतो, तुझे कॉन्सेप्ट खूप चांगले आहे, विचार खूप चांगले आहे, प्रॅक्टिकल बोलतो. माझी एंगेजमेंट जुळली, त्यांना कळलं. त्यांनी मला एक प्रश्न विचारला सकाळी सकाळी, तू लग्न करतो? म्हटलं, हो सर. हो काका, जुळलं नको. अरे नको करू. मला प्रश्न पडला, कारण हे लग्न म्हणजे काही असं नाही ना, करून पाहू दे थोडंसं. नाही, हे काय घडी डिटर्जंट आहे नाही, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. एक तर करा नाही तर नका करू, दोनच चॉईस आहे. मला विचार पडला, म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली, मी जे तुम्हाला सांगतोय रिमोट आपल्या हातात ठेवा, त्या दिवशी त्यांनी माझं रिमोट त्यांच्या हातात घेऊन बटन दाबली. तू लग्न करतोय? नको करू. मी दिवसभर टेन्शनमध्ये. मला विचार पडला, असं का बरं? काही तर बोलले काका अनुभवी. दुसऱ्या दिवशी काकांना सकाळी गाठलं. काका मिलिटरीत होते, काकांना गाठलं, रिटायर्ड झालेले. म्हटलं, काका तुम्ही असं का बोलले हो का? म्हटलं, मी पण एक वक्ता आहे, मी पण विचार करतो, मी पण माझ्या या विषयाचा विद्यार्थी आहे, की इतकं वाईट नसतं. एक व्यक्ती येते तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणते, एक व्यक्ती आणते जे तुमच्या जीवनामधल्या चुका सुधरवण्याचा प्रयत्न करते, एक व्यक्ती येते जे तुमचा आधार बनते, एक व्यक्ती अशी येते ज्या जगात तुमच्याकडे कोणी नसतं ज्याच्याकडे तुम्ही सांगू शकता, अशी ती व्यक्ती असते. फार चांगलं असतं मला. एक लाईफ पार्टनर येतो, लाईफ पार्टनर यासाठी म्हणतो कारण आपल्या आयुष्याचा एक वाटा येतो. फार वाईट नसतं. नाही नाही, तुला नाही माहिती हे सगळं बोलण्यासाठी आहे. तुला माहित आहे म्हणजे मी मिलिटरीत होतो, वाघ होतो म्हणजे मी वाघ. ह्या बाईने शेळी करून टाकली म्हणे माझी. म्हटलं, नाही हो काका, एवढं वाईट नसते. अगेन माझा आणि त्यांचा संवाद झाला. इतकं काय वाईट असतं? मलाही प्रश्न पडला, बाबा एवढं काय वाईट? आता माझा कॉन्सेप्ट काय म्हणतो?
कुठलीही घटना जर घडली, माझा कॉन्सेप्ट काय म्हणतो, स्ट्रेसमधून बाहेर निघण्यासाठी एखादी घटना घडली, टेन्शन येतं ना आपल्याला, एखादी घटना घडली आता काय होणार, तर माझा कॉन्सेप्ट मला काय शिकवतोय, होऊन होऊन काय होणार, वाईटात वाईट काय होऊ शकतं, तुम्ही तिथे इमॅजिन करायला लागतो. एखादी घटना घडली ना, मी आता त्याचा विचार करायला लागतो, होऊन होऊन काय होणार. उदाहरण, एखाद्या ऑफिसमध्ये मी काम करतो, माझ्या हातून एक चूक झाली, झाली चूक, काय होईल आता होऊन होऊन, मग मी विचार करायला लागतो वाईटात वाईट काय होईल, बॉस येईल तोंडावर फाईल मारेल. हे काम करण्याची पद्धत आहे का सुमित, किती वर्ष झाले काम करायला, लगेच चूक सुधारून माझ्याकडे या, याच्यापेक्षा काही वाईट होऊ शकते, हो होऊ शकते, तोंडावर फाईल फेकून मारेल, चार शिव्या मारेल, बरोबर ना, चार दिवसाचा पगार कापेल, आता याच्यापेक्षा काही वाईट होऊ शकते, हो होऊ शकते. मी अजून वाईट विचार करतो, काय वाईटात वाईट काय होऊ शकते, कंपनीच्या गेटवर उभं करेल, लाक मारून कमरेत बाहेर हाकेल, ह्याच्यापेक्षा काही वाईट होऊ शकतं का नाही. मग मी काय करतो, जेव्हा माझ्याकडून अशी चूक झाली आणि साहेबांनी आता बोलवणार ना असं होणार, मी विचार करून बसतो, म्हणजे टेन्शन फ्री. याला मी काय म्हणतो, प्लॅन युअर डिझास्टर. काय होऊ शकतं आयुष्यात, वाईटात वाईट प्लॅन करून ठेवा, हॅलो प्लॅन करा, नाही तर त्याच्यात अडकून बसाल, खरंच झालं तर प्लॅन करून ठेवा वाईटात वाईट. लोकांना हार्ट अटॅक काऊन येतात, अचानक घटना घडते, हा वाटलं नव्हतं असं होईल, विचार करून ठेव, काही होऊ शकतं, लाईफ इज अनप्रेडिक्टेबल, एनिथिंग कॅन हॅपन. मी पण तेच, वाईटात वाईट काय होऊ शकतं, पिऊनला पाठवलं, साहेबांना बोलवलं, गेलो साहेबांना, काय किती दिवस झाले, हे बरोबर करा ना, तुमच्याकडून नाही अपेक्षा आहे, घ्या पहिले लगेच जाणार, बरोबर अर्जंट आहे. मी बाहेर निघून विचारलो होतो, एवढंच, मी तर खूप विचार केला होता, येईल का टेन्शन, मी काकांना तेच बोललो, काकांशी जेव्हा संवाद झाला म्हटलं, काका इमॅजिन करा, चला आला तो दिवस लग्नाचा, झालं माझं लग्न, पहिले 6 महिने गोडीतले, सगळं चांगलं, तुम्ही म्हणताय तसं झाली सुरुवात, आला तो दिवस वादाचा, मी म्हटलं तिला वांग्याची भाजी कर, तिने केली भेंडीची, तिथून वाद सुरू झाला, तिने मला आईची टांग म्हटली, मी तिला बापाची टांग काढली, तिने मला ग्लास फेकून मारला, मी तिला वाटी फेकून मारली, वाईटात वाईट अजून इमॅजिन करा, तिने माझे केस ओढले, मी तिचे केस ओढले, अजून काय वाईट होऊ शकते विचार करा, वाईटात वाईट काय, तिला मी पुरलं नाही म्हणून धावत किचनमध्ये गेली, बेलला घेऊन आणलं, माझ्या मागं मारायला धावली, मी कधी बेडरूममध्ये, कधी बाथरूममध्ये, कधी पार्किंगमध्ये, कधी हॉलमध्ये, कधी टेरेसमध्ये, जिथं मी दिसलो बेलला फेकून मारणार, मला लागलं ती हसणार, नाही लागलं मी हसीन, कोणी तर हसतंय ना, आयुष्य असंच आहे, काकांनी डोक्यावरच हात ठेवलं, चूक झाली म्हणे तुला समजलं, असं नाही काका, आयुष्य हे भेलपुरी सारखंच असतं, तुम्हाला जर रोज रोज बासुंदी पोळी खाल दिली तर आवडेल का, रोज जर तडका दिला दही मिरच्याचा तिखट तडका चालेल का, आपल्याला पोटाला कसं पाहिजे, कधी पाणीपुरी पाहिजे, कधी पावभाजी पाहिजे, कधी डोसा पाहिजे, कधी चमचम पाहिजे, कधी काहीतरी झणझणीत पाहिजे, कधी काहीतरी वेगळं, आपल्या तोंडाला कशी चव आहे तशी आयुष्याची चव घ्या, रोज रोज सुखाची मजाच नाही हो, अरे सावलीची मजा त्याला ना जो तळपत्या उन्हात बिने चपलीने आला, जो आधीच सावलीत राहतोय त्याला मजा येईल का, गार पाण्याची मजा कोणाला ज्याचा घसा 4 तास उन्हात फिरून कोरडा झालाय, आनंदाचा शोध त्याला ज्याने दुःखाची चव घेतली. लोक दुःखाची चव घ्यायला घाबरतात, मुलांनाही दुःखाची चव घेऊ देत नाही, अरे काय एवढं वाईट, काय एवढं टेन्शन, होऊन काय मेलं नाही ना कोणी, अडचणी येऊ द्या ना त्याला, येऊ द्या ना अडथळे, भोगू द्या ना त्याला, त्याचं जरा पडू द्या, धडू द्या, होऊ द्या त्याच्यासोबत, काय होणार एवढं, जीवनाय जात. इथे कुठला विद्यार्थी आहे का किंवा कुठला शिक्षक आहे जो मला हे सांगणार, परिश्रम केल्यामुळे कोणाचा जीव गेला आहे का हो सर, एखादा की सर एखादा पोरगा असा आठवते, पोरगी आठवते, न्यूज आठवते की एका पोरीनं एका पोरानं रात्रभर अभ्यास केला आणि सकाळी मेला, नाकातून हिस्ट्री ज्योग्राफी वाहत होतो, आहे का एखादा अभ्यास केल्याने मेला, अरे मेहनत करून माणूस मरत नाही, अडचणी यायलाच हव्या, अडथळे यायलाच हवे, अडचणी अडथळे यांनी जे जीवन घडतं ना त्याला लोक सल्यूट करतात, त्यालाच करतात. मी तुम्हाला मला सांगा एखादं अडचणीचं आयुष्य मी तुमच्या पुढे मांडतो, ठीक आहे, समजा उदाहरण की आज आपण इथे आपले आज प्रमुख पाहुणे आहे जे आपल्या जिल्ह्याचे अधिकारी आहे त्यांना बोलवतो, त्यांनी हा प्रवास कसा साधला, कसे ते एवढे मोठे अधिकारी झाले आपण त्यांच्या तोंडून ऐकू, मग ते बसलेले अधिकारी पुढे येतील आणि म्हणतील फार खडतर प्रवास होता,
मला अजूनही आठवतं की फार वाईट वेळ आम्ही काढलेली आहे त्यावेळेस. माझी आई कामाला जायची, बाप दिवसभर कष्ट करायचा. माझी आई बँकेत मॅनेजर होती, बाप फॅक्टरी सांभाळायचे. मला नेहमी वाटायचं मित्रांप्रमाणे मी सुद्धा लायब्ररी जॉईन करायची, पण ते कधी शक्य झालं नाही कारण घरीच लायब्ररी होती. मलाही वाटायचं मित्रांप्रमाणे मीही सायकल घ्यावी, निदान एखादी स्कूटर घ्यावी, पण ते शक्य झालं नाही कारण नेहमी बाबा कारची चाबी देऊन पाठवायचे. का हसताय तुम्ही? अहो एक माणूस आपला संघर्ष सांगतोय. का हसताय माहितीये? कारण ह्यात संघर्ष कुठे आहे? नाही आहे ना. आपण एखाद्या व्यक्तीला ऐकतो का? संघर्ष कशाला? एखाद्या व्यक्तीत पडधड करून इकडून तिकडून सगळं डावलून अडचणीतून जेव्हा पुढे येतो आपण त्याला सल्यूट करतो, बरोबर ना? तुम्ही एखादं झाड लावता, कुंडीत झाड लावता, त्याला गायींपासून ढोरांपासून वाचवता, खत टाकता, पाणी झाडता टाकता, तरी ते झाड कधी कधी जगत. आणि एखादं झाड तुम्ही प्रत्येकाने बघितलं असेल कुठेतरी एखाद्या बिल्डिंगवर तिसऱ्या चौथ्या मजल्यावर लागलंय, त्याला कोणी लावायला गेलं नव्हतं, त्याला कोणी खत नाही टाकलं, त्याला कोणी पाणी नाही टाकलं, त्याच्यात कोणी काळजी नाही घेतली, तरी ते झाड जिवंत आहे. काही माणसं अशीच असतात, अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कोलमडून पडतात, काही माणसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा यश गाठतात. आणि प्रतिकूल परिस्थितीतून जो माणूस येतो, म्हणजे देव सुद्धा कसं आहे माहिती आहे? देवाचं गणित मलाच कळलंय बाबा. देवाचं कसं आहे? तुम्ही जेव्हा मागताना तुम्हाला ते नाही मिळत. हॅलो युथ, तुम्ही जे मागाल तुम्हाला ते नाही मिळणार, तुम्ही जे डिझर्व करता त्याला ते मिळणार तुम्हाला. देवाचा सिस्टम कसा आहे? सिंपल सिस्टम आहे त्याचं. तुम्ही जर त्याला काही मागितलं ना, ओके डन, मिळून जाईल तुला, पण ते देण्यासाठी तू पात्र आहेस का? तुझी ऐपत आहेस का? मग त्यासाठी देव काय करतो? देव म्हणा, निसर्ग म्हणा, कुठली चमत्कारी शक्ती म्हणा, काही पण म्हणा, तो काय करतो? अडचणी आणतो, अडथळे आणतो, वाईट लोक भेटवतो, वाईट घटना भेटवतो, तुमच्या मनाचं सगळं विपरीत होते, सगळं काही घालमेल करून टाकतो. हवी असलेली लोक नसतात, नको असलेली लोक असतात, आपली माणसं धोका देतात, नको असलेली लोक जवळ येतात, सगळं सगळं विपरीत होतो. आणि त्यातही जो पाठ जी आहे त्याची ताठ मानेने जो लढतो, तेव्हा देव विचार करतो, बाबा हा डिझर्व करतो, याला द्यायला पाहिजे. आणि बरेचदा एवढं देतो जेवढं तुमची मागण्याची ऐपत नाही, एवढं तो देव देतो. मी बघितलेलं आहे जवळ. म्हणून या संघर्षापासून पळू नका. सुख आहे संघर्षातच, सुख आहे या दुःखाच्या अगदी पलीकडे, या दुःखाच्या अगदी मागे दडलेली संधी शोधा. विषय खूप मोठा आहे हा, मला एक्सप्लेन करायला वेळ लागेल म्हणून मी शॉर्ट मध्ये बोलतोय. मला तास दोन तास दोन तास तरी पाहिजे होते, मजा आली असते. लक्षात घ्या, मी जसं सांगतोय की अनुकूल परिस्थितीमध्ये माणसं कशी असतात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आता जसं त्या अधिकाऱ्याचं एक्झाम्पल सांगितलं, तसं एक अजून व्यक्तीचं एक्झाम्पल, जिवंत उदाहरण सांगतो. घटना कशा घडतात, व्यक्ती कसा घडतो, आणि सक्सेस कुठे येतं आणि सुख कुठे येतं. एक जिवंत घटना फार जवळून बघितलेली. एक मुलगा, लक्ष देऊन ऐका, दहावी पास झाला, अकरावीला आला, फार मोठी मोठी स्वप्न, दहावीपर्यंत शिक्षणात फारसा हुशार नव्हता, अकरावीला आला, त्यावेळेस त्यांनी स्वप्न बघितलं स्वतःला उभं करण्याचं, काहीतरी करण्याचं, इंजिनिअरिंग करू, असं करू, तसं करू. अकरावीला आला, दहाव्या वर्गात शेवटच्या बेंचवर बसायचा, अकरावीला सुद्धा शेवटच्या बेंचवर बसायला लागला, पहिली युनिट टेस्ट आली आणि नापास झाला. त्याला कळेना असं का झालं, घरी सांगितलं, घरचे म्हणे कारण देतोय, शिक्षकांना सांगितलं, शिक्षक म्हणे बहाणे करतो, मधल्या बेंचवर येऊन बसायला लागला. दुसरी युनिट टेस्ट आली, पुन्हा नापास झाला. तिसरी युनिट टेस्ट आली, पुन्हा नापास झाला. त्याला कळे ना आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याला लक्षात आलं की दहाव्या वर्गात जे शेवटच्या बेंचवर बसून फळ्यावरचं वाचायचो, पहिल्या बेंचवर बसून सुद्धा आता वाचता येत नाहीये. त्याला लक्षात आलं आपला काहीतरी प्रॉब्लेम होतोय, म्हणून घरी सांगितलं. घरच्यांनी त्याला सिरियसली घेतलं, डोळ्यांच्या दवाखान्यात नेलं. वडील बाहेर बसलेले, डोळे चेक केले. डोळे चेक केल्यानंतर डॉक्टरांनी वडिलांना आत बोलवलं, मुलगा दारात उभा. वडिलांना डॉक्टर म्हणतात की माफ करा साहेब, तुमच्या मुलाचा दोनही डोळ्याचा रेटिना हा डॅमेज आहे, हा डिसीज त्याला जन्मता आहे आणि आता हे हळूहळू पुढत वाढत जाईल. काही डॉक्टरांनी त्याला हेच नंतर सांगितलं की यापुढे तो अंधत्वाकडे जाईल, पण हे सगळं तो ऐकत असतो.
इथून पुढे तो शिक्षण करू शकणार नाही, पुस्तक वाचू शकणार नाही, त्याला हळूहळू त्याची दृष्टी कमी कमी होईल, त्याला सगळं ब्लर दिसायला लागेल, त्याच्या पायाखालची जणू जमीन सरकते, तो दारात ऐकत असतो ढसा ढसा रडायला, डोक्यात विचार येतो का आता काय, कारण आयुष्यात काहीतरी अचीव करायचं असेल तीन इम्पॉर्टंट पिलर असतात, यश मिळवायचं असेल तीन इम्पॉर्टंट पिलर असतात, एक एज्युकेशन पाहिजेच, दुसरा पैसा पाहिजेच, तिसरा परिवाराचा सपोर्ट पाहिजेच, हे तीन इम्पॉर्टंट गोष्टी असेल तर माणूस यशस्वी होऊ शकतो अशी त्याची समज. शिक्षणच नाही म्हणजे आता करायचं काय म्हणून रडायला लागतो, वडील जवळ घेऊन त्याला पाठीशी हात ठेवून म्हणतात रडू नको, शिक्षणाच्या पलीकडे जग आहे. जर तू शिकून नोकरी करू शकत नाही तर उद्योग कर, त्याच्या डोळ्यात नवीन स्वप्न, नवी चेतना, नवी ऊर्जा घेऊन तो पुन्हा कामाला लागतो. त्याचे वडील त्याला सांगतात की तू उद्योग कर, तुला जे काम हाताला मिळेल ते करायला लाग, हळूहळू तुझ्या जीवनामध्ये तुला अनुभव येईल, पैसा येईल, आणि मग तुझ्यासाठी आपण एखादा उद्योग सुरू करू, तिथून आयुष्याची जर्नी सुरू. तो कामाला लागतो, सकाळी उठून पेपर वाटणे, दुधाची पाकिटं विकणे, कुठल्या तरी एजन्सीमध्ये पेट्या उचलून काम करणे, लोकांच्या घरावर चढून केबल जोडणे, कसे तरी सोय करून कुठल्या तरी रेस्टॉरंटला काम करणे, हे करता करता 3-4-5 वर्ष निघून जातात, हाती थोडासा पैसा आणि अनुभव येतो, त्यात दोन मित्र भेटतात, त्यांची चर्चा की आता आपण स्वतःचं काहीतरी करू, याच्याही डोक्यात, कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये वेटरचं काम केलं म्हणून याच्या डोक्यात आपण स्वतः आपली खानावळ किंवा काहीतरी करू, यांच्या तिघांचं प्लॅनिंग होते, तिघे ठरवतात आपलं रेस्टॉरंट करायचं, आपल्याला दोघांचा पैसा, त्याच्यातली एकाची जमीन, हाही आपला पैसा याच्याकडे असतो, आणि विचार करतो की वडिलांकडून पैसा मिळव, सगळ्या प्लॅनिंग ठरते, सगळं डोक्यात, दुसरी घटना घडते जिथे तो संपतो. घटना अशी घडते की पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारा बाप आकस्मिक मृत्यू होतो, याला वाटतं आता सगळं संपलं, आता काय करायचं, आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, पण डोळ्यापुढे लहान बहीण, लहान भाऊ, आई, आपण गेलो तर ह्यांचं काय होणार, ह्या विचाराने ग्रस्त तो. वडिलांच्या मृत्यूनंतर आलेला पैसा, ते दोन मित्र, त्यातल्या एकाची जमीन, त्यांच्याकडला असलेला पैसा आणि इकडून तिकडून घेतलेलं कर्ज, असं करून ते तिघं मिळून एक रेस्टॉरंटची सुरुवात करतात. रेस्टॉरंट सुरू होतं, हळूहळू चालायला लागतं. याच्या जीवनात एक मुलगी असते जिच्यावर हा खूप प्रेम करतो, मित्र असतात, हॉटेलमध्ये येतात, खातात पितात, मौज मजा करतात, याला वाटते आता दिवस पलटली, याला वाटते आता सगळं काही सुरळीत होईल, याला वाटते आपणही काहीतरी करू, याला वाटते आपल्याही जीवनात यश मिळेल, पण नियतीला ते मंजूर नाही. 2 वर्ष हॉटेल चांगलं चालतं, तिघांमध्ये वाद होतो, वाद झाल्यामुळे एक पार्टनर सुटतो, दुसऱ्या पार्टनरवर कर्जाचं डोंगर उभवतं, म्हणून त्याला त्याची ती जमीन विकण्याचा पर्याय नसतो, त्याच्यामुळे यांना रेस्टॉरंट बंद करावं लागतं, कवडी मुलाच्या भावात सगळं सामान विकावं लागतं, अंगावर कर्ज चढतं, त्याला वाटतं आता सगळं संपलं, शिक्षण आहे नाही, पैसा बुडलेला आहे, अंगावर कर्ज, तिसरं फॅमिलीला सपोर्टची गरज, बहीण वयाच्या लग्नाच्या वयात आलेली, इकडून तिकडून कर्ज घेतो, काही पैसा, एक प्लॉट असतो तो विकून पुन्हा बहिणीचं लग्न जसं तसं जोडतोड करून थाटात पार पाडतो. याच्या जीवनात ती मुलगी असते, ती सुद्धा याला सोडून जाते, लग्न थाटात पार पाडतो, याला वाटतं आता सगळं ठीक होईल, आपणही काहीतरी करू, पण नियतीला ते मंजूर नाही, तिचं 2 वर्षात डिवोर्स पर्यंत मॅटर, तिचा नवरा तिला दारू पिऊन मार मार मारतो, त्यांचं पटत नाही म्हणून घटस्फोटापर्यंत विषय येतात, त्यात तिला टीबी, याचं वय वर्ष 22-23, एवढ्या कमी वयामध्ये अंगावर कर्ज, 10वी पास म्हणून कोणी काम देईना, डोळ्याने हँडिकॅप 75% म्हणून सहज कोणी काम देईना, कुठे काम शोधता येईना, जिच्यावर भरभरून प्रेम केलं ती ब्लॉक करून बसलेली, जे मित्र हॉटेलमध्ये यायचे, खायचे प्यायचे, मौज मजा करायचे, त्यांच्याकडून काही सहकार्य मिळेल ही अपेक्षा त्यांनी सोडून दिले, नातेवाईकांनी वेगळं टोचणं त्याच्यात चालू केलं, त्याला ते वेगळं, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा माणूस जेव्हा अडकतो तो काय करतो, शेवटी काय करतो? तुम्ही म्हणता आत्महत्या, 3 पर्याय असतात, एक तर आत्महत्या ते करायची हिंमत नाही, दुसरा पर्याय असतो ॲडिक्टेड व्हा, कुठेतरी ड्रंक करून ॲडिक्टेड होऊन पडून राहणे, आणि एक तिसरा पर्याय असतो तोंड काळं करून पळून जाणे, सगळ्या जबाबदारी झटकून. पण त्याने हे केलं नाही, त्याने आपला चौथा मार्ग निवडला. आणि सगळं मी तुम्हाला का सांगतोय, हे सगळं तुम्हाला सांगण्याचं त्या मुलाची स्टोरी फक्त एवढाच उद्देश आहे की जर तो मुलगा या सगळ्या संकटांवर मात करून आज इथं तुमच्या पुढे उभा आहे तो म्हणजे मी. ही माझी गोष्ट सांगतोय. माझं नाव सुमित उरकुडकर,
दोन्ही डोळ्यांनी हँडिकॅप डॉक्टर साहेब म्हणून म्हटलं तुम्हाला आपण नंतर भेटूया, तुमच्या माहितीसाठी सांगतो मला दिसणार नाही. हे माझं हँडिकॅपचं कार्ड 75% डिसॅबिलिटी. इथे उभं राहून बोलणे माझ्यासाठी फार सोपं. लिफ्टमध्ये गेल्यानंतर ती बटन दाबणे आपल्या फ्लोअरची ती जोडून पाहावं लागते. टॉयलेटला गेल्यानंतर आपलं टॉयलेट कोणतं यासाठी उभं राहावं लागते, कोण कुठून येतंय कोण कुठून जातंय. एव्हरी डे स्ट्रगल आहे, एव्हरी डे. आज माहिती आहे मला, आज माहिती आहे मला अजून ब्लर होणार आहे, आता फरक नाही पडत, आता फरक नाही पडत. डोळे गेले चालते, दृष्टी नाही गेली पाहिजे चालते. लोक हँडिकॅप आहे तो, मी भरपूर लोकांना बघतो, सगळ्या हँडिकॅप आहे. मी हँडिकॅप कोणाला म्हणतो माहिती आहे, ज्याच्याकडे डोळे आहे पण दृष्टिकोन नाही, चांगलं बघू शकत नाही कोणाचा. ज्याच्याकडे हात नाही तो हँडिकॅप नाही आहे, हँडिकॅप तो आहे ज्याच्याकडे हात आहे पण ते हात कोणाच्या मदतीत सरसावत नाही, तो हँडिकॅप. पाया आहेत पण ते पाया कायम लोकांच्या कामात अडवतात, तो हँडिकॅप. मी स्वतःला हँडिकॅप समजत नाही. येस, दिस इज मी. आय एम हँडिकॅप विथ माय आईज नॉट माय विजन. माझ्याकडे पर्याय होते आत्महत्या करण्याचे, मी आत्महत्या केली असते लोकांनी स्वीकारलं असतं. बिचारा, आपण म्हणतो ना बिचारा, लोकांनी आत्महत्या केल्यानंतर शिव्या देतात, मला नसतं दिल्या, मला बिचारा म्हटलं असतं. बिचारा काय करणार ना, 10वी पास होता, 51.33% हॉटेल फूड मेनिया माझ्या हॉटेलचं नाव होतं. बिचारा काय करणार ना, वडील गेले. बिचारा काय करणार, बहिणीसोबत असं घडतंय. बिचारा काय करणार, प्रियसी सोडून गेली. बिचारा काय करणार, हॉटेल डुबलं. बिचारा काय करणार, काम कोणी देईना. हे बिचारा बिचारा म्हणून भीक मागण्यापेक्षा स्वतःचं स्वतःला उभं करता आलं पाहिजे. सहानुभूती ही जगातली सगळ्यात मोठी भीक आहे. भीक सहानुभूती कधीच नाही घ्यायची, कधीच नाही. माझ्याकडे 1000 कारणं होती. हॅलो युवक मित्रांनो, लक्ष देऊ नये का, 1000 कारणं होती माझ्याकडे आत्महत्या करण्यासाठी. जगण्यासाठी एकच कारण लागतं, एक, ते माझ्याकडे काय, तर माझं स्वप्न. माझं स्वप्न कुठलं, नंबर वन मोटिवेशनल स्पीकर वगैरे नाही, कुठली गाडी बंगला नाही, ना. माझं एकच स्वप्न, ज्या दिवशी मरणार ना, घराच्या लेफ्ट स्क्वेअर पासून राईट स्क्वेअर पर्यंत प्रचंड गर्दी असेल, उभा असलेला प्रत्येक व्यक्ती म्हणेल की यार या माणसानं बोलून आमच्या जीवनात बदल केलाय. ती गर्दी गोळा करण्याचं काम. लोक म्हणतात मेल्यानंतर आपण काही घेऊन जात नाही, मी घेऊन जाणार आहे असंख्य लोकांच्या मनातली जागा. तुम्ही प्लॉट बुक करा, मी तुमच्या मनात प्लॉट बुक करणार मरेपर्यंत. आणि हे सुख जे आहे ना, हे चिरकाळ टिकणार. काय हवंय, एकच गोष्ट, माझा मुलगा जिथेही जाईल ना, त्याला एक ऐकायला नेहमी मिळेल, यार तुझा बाप चांगला माणूस होता यार, ही कमाई. त्याची मान खाली नाही झुकणार, त्याचा बाप कोण होता त्याची मान खाली नाही झुकणार. म्हणून फोकस कुठे, आपल्या कर्मावर कायम फोकस करा. ज्या पण पदावर आहात तुम्ही, पदासाठी बरेच लोक बघ तुम्ही पदासाठी भांडतात, अरे जे पद मिळालंय ते राजा जग ना. मी जगतो एक बाप म्हणून, मी माझ्या मुलासाठी कसा आहे मी नेहमी विचार करतो. एक नवरा म्हणून मी माझ्या बायकोसाठी कसा आहे मी नेहमी विचार करतो. एक वक्ता म्हणून मी माझ्या श्रोत्यांसाठी कसा आहे मी नेहमी विचार करतो. एक नागरिक म्हणून मी या देशासाठी कसा आहे मी नेहमी विचार करतो. एक मुलगा म्हणून मी माझ्या आईसाठी कसा आहे मी नेहमी विचार करतो. जेवढे पदं मला हे मिळतील मी त्याला प्रामाणिकपणे जगेल. ही पदं यावर जगा, याची जबाबदारी घ्या. बाकी पदं तुमच्या कर्तृत्वाला मिळतील, त्या पदांसाठी रडत बसू नका. मला पद मिळालं नाही, मला बरेचदा बघतो मी पदाची आणि प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये. आत्महत्या करण्याचे पर्याय माझ्याकडे होते, बट आय बिलीव्ह की आत्महत्या करून स्वतःला संपवण्यापेक्षा आत्मविश्वास ठेवा आणि समस्या संपवा. एक समस्या संपेल, दुसरी येईल, दुसरी संपेल, तिसरी येईल, तिसरी संपेल, चौथी येईल. कारण या जगात असा कुठलाच माणूस नाही ज्याच्या जीवनात समस्या नाही. जर अशी माणसं बघायची आहे ज्यांच्या जीवनात समस्याच नाही आहे, शोधाल, सापडेल, स्मशानात जा. झोपली तर काही समस्या नाही, बायको येऊन उठवणार नाही, जाओ 1 किलो वांगे घेऊन या, टमाटर घेऊन या. जिवंत राहायचं आहे ना, समस्या राहील. आजही आहे, उद्याही आहे, परवाही आहे. आणि मी आशीर्वाद कधीच देत नाही, मी कोणाला विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत नाही सगळं काही चांगलं होते, नाही. जे होईल ते चांगलंच होईल बाळा, चांगलंच होईल. मला एक छोटंसं उदाहरण देतो युवकांना, तुमच्या एका हातात जर दगड आहे, एका हातात टेनिसचा बॉल आहे, दोघांनाही जर खाली सोडलं परत कोण येईल,
मग का तुम्ही त्या दगडासारखी भूमिका घेता? हताशा, निराशा, अपयश, नापास झाल्यानंतर दगडासारखे खाली पडून राहतो? इथे काही लोक आहे जे हताशा निराशा आल्यानंतर दगडासारखे कोलमडून खाली पडतात, वर येत नाही. आणि काही लोक असतात जे टेनिसच्या बॉल सारखे खाली पडून परत येतात. परत यायचंय मित्रांनो, परत यायचंय, परत यायचंय, त्याच ताकदीने यायचंय. दगडाला जोराने आदळा तरी टप्पा घेत नाही, टेनिसच्या बॉलला जोराने आदळा, जिथून सोडलं त्याच्या पलीकडे तो जातो. काही माणसं अशीच असतात ज्यांच्या जीवनात किती दुःख आलं, किती अडचणी आला, कसलंही घाण होऊ द्या, दगडासारखे पडून राहत नाही, टप्पा घेऊन तेवढ्याच ताकदीने वर येतात. मग ते नाव महात्मा गांधी असेल, मग ते नाव बाबासाहेब आंबेडकर असेल, मग ते नाव भगतसिंग असेल, कुणी. ही जी माणसं आहेत ना, ही दगडासारखी नव्हती, ही त्या टेनिसच्या बॉल सारखी होती. जितक्या वेळा लोकांनी आदळलं तितकी उंच भरारी त्यांची. आपल्याला तेच करायचं आहे, ते खरं सुख. म्हणून आज मध्ये जगा, आज मध्ये पहिले जे आहे त्याचा आनंद घेऊन या. आज जी गाडी आहे ना त्याचा तर आनंद घ्या हो. आज जो मोबाईल आहे तोच पूर्ण वापरला नाही, 14 Max Pro घ्यायचा आहे. अरे एका पोराला विचारलं मी, बोलतो तुझे तुझ्या मोबाईलमध्ये जे सगळे फंक्शन माहिती आहे, नाही म्हणे अजून वापरलाच नाही. अरे तो तर राजा वापर, चुकतंय हे. आणि हेच सुख शोधण्याचं गमक आहे. दुःखावर रडू नका, त्याला फेस करा. कुत्र जेव्हा मागं धावतो आपण काय करतो? पळतो फुल स्पीडनं, मग तो अजून पळतो फुल स्पीडनं, मग आपण अजून पळतो फुल स्पीडनं, त्याला ते वा वा याला घाबरलं मग अजून पळतो. अरे 6 फुटाचे आम्ही, पहिल्यांदा जेव्हा तो भुंकला तेव्हा थांबा त्याच्याकडे बघा बरं, थांबेल करून पाहू नका. चावला तर मी जबाबदार नाही, 99% तो थांबतो. एक पाऊल त्याच्याकडे वळवा, काय करेल? 2 पाऊल 3 पाऊल मागे जाईल, धावा त्याच्या मागे तो. लक्षात घ्या, दुःख, भय, भीती हे सुद्धा त्या कुत्र्यासारखे असतात. तुम्हाला घाबरवतात, तुम्ही घाबरता, ते अजून घाबरवतात, अजून घाबरता, अजून घाबरवतात, अजून घाबरता. एकदा फेस करा, जीव नाही जात. जगात रोग जर सोडला तर कुठलीच अशी समस्या नाही जी तुमचा जीव घेते, कारण माणसाच्या हिमतीपेक्षा कुठली समस्या मोठी कधीच नसते, ती तेवढ्यापुरती असते. बस ती वेळ जर तुम्ही काढली, ती वेळ काढण्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झालात तर 100% ती समस्या तुम्हाला छोटी वाटणार. आता मला फरक पडत नाही, आज एकटा फिरतोय, थोडासा त्रास जातो नावं बघायला. रात्री उतरलो, पहाटे उतरलो 4:30 वाजता, हेच ऍरिश हॉटेल आहे का? पायासाठी फोटो काढला, झूम केला, बघितलं, हा हेच आहे. माझा मोबाईल दाखवू शकतो मी तुम्हाला कसा ऑपरेट करतो. माझ्या मोबाईलमध्ये कुठल्याही स्क्रीनला झूम होते, कुठल्याही स्क्रीनला. रडत बसू मग, आयुष्यभर रडत बसलो असतो. रडून नाही चालणार. आपल्याला लोकांना आपलं मत निर्माण करून द्यायचं, आपण कोण, आपलं महत्व मागू नका. बऱ्याच लोकांना बघतो मी, त्याने मला आदर नाही दिला. अरे आदर ही भीक मागण्याची गोष्ट नाही आहे, ती कमवण्याची गोष्ट आहे. ते कमवाल कधी? जेव्हा ते मिळवाल. आजपासून सगळ्यांनी, जितके लोक इथे ऑनलाईन ऑफलाईन आहेत, हात जोडून विनंती आहे. 3 गोष्टी ज्या प्रामुख्याने मला सांगायच्या होत्या. 1, बॅलेन्स युअर लाईफ. हेल्थ, जे आपल्या आयुष्याचे इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे, हेल्थ, सोसायटी, फॅमिली, प्रोफेशन. हॅलो, हेल्थ, सोसायटी, फॅमिली, प्रोफेशन, नॉलेज, म्हणजे आपलं मन सातत्याने अपग्रेड. या 5, मग त्याच्यानंतर 6 अध्यात्म येईल, 7 अजून काही येईल, भरपूर कंपनी आहे. बॅलेन्स करा लाईफला. 2, आपलं कोण, आपलं कोण हे ओळखण्याची ताकद निर्माण करा. चेक करा लोकांना, चेक करा. नंबर 3, आज मध्ये जगा. जे प्राप्त आहे ते पर्याप्त हे डोक्यात ठेवा. लालच कशाला म्हणतात? जे आहे त्याचं सुख नाही, जे नाही त्याच्या मागे धावतोय त्याला लालच म्हणतात. आणि जे आहे त्याच्यात आनंद, जे नाही त्यासाठी प्रयत्नशील राहील. याचा अर्थ तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास आहे की जे आहे हे माझं आहे, पण ते जे आहे ना ते सुद्धा माझं होऊ शकतो इतकी क्षमता माझ्यात आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहा. मरमर मरमर करू नका.
एवढंच बोलतो. आज इथे नाव मुद्दाम कोणाचं घेतलं नाही आणि घेणारही नाही, कारण ह्या माणसांनी सकाळपासून मला एका गोष्टीचं खूप मोठं प्रेशर क्रिएट केलं होतं. यार ही माणसं काय मी बोलू, माझ्याकडे शब्द नाही आहे त्यांच्या कर्तृत्वाला. कुठल्या पदाशिवाय ही लोक काम करते, ना पद, ना पैसा, ना प्रतिष्ठा, कसला विचार न करता तन मन धन झोकून दिलेलं आहे या लोकांनी. आणि ह्यातच मी या लोकांना मगाशी बोललो की तुम्हाला का हवं आहे आनंदाचा शोध, तुम्ही तर शोधलाय तुमचा आनंद, कारण आनंद तोच आपल्या एका प्रयत्नातून एखाद्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मितहास्य. आनंद खरं तोच देणारे बना, मरेपर्यंत आनंदाचा अनुभव येईल. देणारे घेणारे बनू नका. आता मागणं बंद करा. हॅलो, परमेश्वराला मागणं बंद करा. कोटीचं शरीर दिलंय आपल्याला, कोटीचं. मी आनंदी का आणि यावर माझा का अधिकार आहे या विषयावर? साहेब कुठे बसले मला इथून दिसणार नाही, मला लक्षातच येणार नाही, कारण मी विसरलो कोणतं शर्ट घातलं होतं त्यांनी. माझा अधिकार काय या विषयावर? कारण आज मी खूप आनंदी आहे. मी यासाठी रडत बसत नाही दॅट आय एम हँडिकॅप. मी यासाठी आनंदी आहे बाबा, ज्यांना काहीच दिसत नाही त्यांच्यापेक्षा बरं. हेच सुख आहे. वर बघू नका माझ्याकडे काय नाही, खाली बघा माझ्याकडे काय आहे. इथे बसलेला प्रत्येक, चॅलेंज करतो हा, चॅलेंज, ओपन चॅलेंज, इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हा लाखो लोकांचं स्वप्न जगताय. आजही लाखो लोकांचं स्वप्न जगताय राव तुम्ही. लाखो लोक बोलण्यासाठी खूप काय, भरपूर विचार डोक्यात येत आहे. वेळ मर्यादा आहे मला, म्हणून महाराज इथेच थांबतो. पुढच्या वेळेला कधी संधी मिळाली, भरपूर काही आहे. खूप खूप आज प्रेम मिळालं मला इथे, खूप आनंद मिळाला. इतक्या मोठ्या लोकांमध्ये आज मी स्वतःला बघून मला एका गोष्टीची समज मिळाली की मोठा माणूस तो नसतो ज्याच्याकडे पद, पैसा आणि प्रतिष्ठा आहे. मोठा माणूस तो असतो ज्याला भेटल्यानंतर कुणीच स्वतःला लहान समजत नाही, तो मोठा माणूस. आणि आज या मोठ्या माणसांना यांच्या सान्निध्यात आज मी दिवसभर होतो. मला यांनी एका क्षणाला जाणवू दिलं नाही की वयाने, कुठल्या अनुभवाने किंवा कुठल्या गोष्टीने मी लहान आहे. तर प्रेम ठेवा, आठवण ठेवा, या प्रेमाची फार आवश्यकता आहे. आणि माझं तर मी असमाधानी आहे या बाबतीत, मला भरपूर प्रेम घेऊन जायचं आहे. म्हणून प्रत्येक सेशनमध्ये जीव ओतून टाकतो. तुमचं सहकार्य असू द्या आयुष्यात जर कधी, हे माझं कमिटमेंट आहे. कारण माझ्याजवळ कोणी नव्हतं जेव्हा मी वाईट परिस्थितीत होतो, म्हणून या क्षेत्रात मी काम करतोय की कोणाकडे मी असावा. कधीही तुम्ही कुठल्याही वयात असाल, आयुष्यात जर कधी अशी अडचण आली, कधी अशी घटना घडली, कधी अशी वेळ आली, प्रसंग आला की तुमच्याकडे कोणी नाही आहे, शेवटचं ऑप्शन म्हणून एकदा माझ्याशी नक्की संपर्क करा. मला तुमचा एकही रुपया नकोय. मला तुमचं नावसुद्धा सांगू नका तुम्ही कुठून बोलताय. मला सुद्धा तुमचा पेशासुद्धा सांगू नका. मला फक्त हवी आहे तुमची अडचण काय, आणि माझ्याकडे काही, मी या विषयाचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्याकडे काही आहे का जे दिल्याने तुमच्या मनाला कुठे आराम मिळेल, कुठे त्या समस्येशी लढण्याची वृत्ती, कुठली ताकद मिळेल, हाच माझा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे माझ्याशी जुळून राहा. यूट्यूबवर ट्रूथ फॉर यूथ नावाने माझं एक छोटंसं यूट्यूब चॅनल आहे. त्या माध्यमातून मी सुरुवात केली म्हणून फार मागे आहे, खूप पुढे नाही आहे, फार लोक नाही ओळखत मला. पण हळूहळू त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवतोय. त्यासाठी तुमचं सहकार्य असू द्या. माझा नंबरसुद्धा तुम्हाला त्या यूट्यूब चॅनलवर मिळेल. आयुष्यात जशी समस्या न बघता येते, न वेळ बघता येते ना, तसा तुमचा कॉल मला घड्याळ न बघता आला पाहिजे. घड्याळ नाही बघायची सुमित उरकुडकरला कॉल करताना. थोतांड असतं ते, खोटं असतं ते, बिझी शेड्यूल वगैरे काही नाही. दिवसभरातलं एक व्याख्यान, दोन सेशन, त्यानंतर खाली पिली बेरोजगार असतो मी. बिंदास फोन करा, मांडा, हाय मेसेज करू नका, व्हॉट्सअपवर लिहित बसू नका, डायरेक्ट कॉल करा. मी बिझी असेल तर नंतर बोलेल, बोलेल हे निश्चित, पण माझ्याशी बोला. संवाद साधणे हा सकारात्मक जीवनाचा गूढ रहस्य आहे. धन्यवाद मला इथे बोलवून इतका मान सन्मान दिल्याबद्दल. तुम्हा सगळ्यांचा मी खूप आभारी आहे, मनापासून ऋणी आहे. तुम्हा सगळ्यांना आयुष्याची ही जी सुखाची शिदोरी आहे हे चिरकाळ टिको, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. कुणाचं नाव न घेता सगळ्यांना आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.